कडेगावमध्ये जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी झालेल्या दुसऱ्या बैठकीत अखेर एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. काही कारखान्यांनी बुधवारच्या बैठकीतही एक रकमी एफआरपी देण्यास विरोध दर्शवला, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना तयार झाली नाही. सर्वच कारखान्यांनी एक रकमी एफआरपी देण्याच्या मागणीवर ती ठाम राहिली. सोनिरा कारखान्याचे अध्यक्ष वामदार मोहनराव कदम यांनी अन्य कारखानदारांची समजूत काढली. त्यानंतर कारखानदार आणि स्वाभिमानी यांच्यात एकमत झाल्याने ऊसाच्या एफआरपीवर अखेर तोडगा निघालाय. त्यामुळे स्वाभिमानीचे आंदोलन मागे घेतले जात असल्याचं जाहीर करण्यात आलं. 2020-21 या गळीत हंगामात एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय कारखानदार आणि स्वाभिमानी संघटनेच्या कडेगाव येथे झालेल्या बैठकीत घेतला असून नेहमीप्रमाणेच सोनिरा कारखान्याचे चेअरमन आमदार मोहनराव कदम यांनी ऊस दराची कोंडी फोडत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धीर दिलाय. कारखानदार आणि स्वाभिमानीची बैठक यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. 2020-21 ऊस गळीत हंगाम सुरू होऊन काही दिवस उलटले तरी देखील साखर कारखान्यांच्याकडून ऊस दर धोरण निश्चित करण्यात आलं नसल्याने स्वाभिमानी संघटनेकडून पुढाकार घेत जिल्ह्यातील कडेगाव येथे 13 नोव्हेंबर रोजी बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी स्वाभिमानीच्या या तोडग्यावर काही अंशी एकमत झालं होतं, परंतु आमदार मोहनराव कदम आणि राजाराम बापूचे पी आर पाटील यांच्या व्यतिरिक्त इतर कारखान्यांची निर्णयक्षम व्यक्ती नसल्याने सर्वांच्या उपस्थितीत पुन्हा याच ठिकाणी 18 नोव्हेंबर रोजी बैठक घेण्याचं ठरलं. त्यानुसार झालेल्या बैठकीत एकरकमी एफआरपीचा निर्णय घेण्यात आलाय. यावेळी झालेल्या बैठकीत एकरकमी बाबत निर्णय झाला, मात्र कोल्हापूरच्या धर्तीवर हंगाम संपल्यानंतर 200 रुपये बाबत ठोस निर्णय झाला नसून त्याबाबत साखरेला चांगला दर मिळाल्यास त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं कारखानदारांनी सांगितलं. ऊस दर धोरण निश्चित करण्यासाठी कल्पना देऊन सुद्धा दालमिया, केन ऍग्रो, नागेवाडी आणि तासगाव कारखान्याचे प्रतिनिधी दोन्ही बैठकीत अनुपस्थित राहिल्यामुळे त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. याबाबत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत या कारखान्यांच्या विरोधात येत्या काही दिवसात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. जोशी, व्हाईस चेअरमन क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल, आता शेतकरी संघटनेसमोर नेत्यांशी चर्चा केली, त्यांच्या भावना तीव्र होत्या. शेतकरी म्हणून त्यांच्या भावना काय अयोग्य नाही आहेत. साखर धंदा अडचणीत आहे हे सगळं त्यांना माहीत आहे, त्यामुळे तिने आम्हाला बरेचसे त्यामधल्या हे सांगितले, आयडिया सांगितल्या. तर या गोष्टीचा विचार करता उद्याच्या ह्या शेतकऱ्यांना कोरोनाची अडचण झाली आहे, शेतकऱ्यांना अतिवृष्टी पुरण झाली आहे, त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी विचार केला. प्रथम मोहनजी दादांनी जाहीर केले की आम्ही परवी एक रकमी देऊ, तर आम्ही सर्वांनी विचार केला आणि हा निर्णय जाहीर केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं एकरकमी एफआरपीसाठी गेल्या महिनाभरापासून प्रयत्न सुरू होते. त्यानुसार 13 नोव्हेंबरला जिल्ह्यातल्या सर्व कारखानदारांची बैठक कडेगाव या ठिकाणी पार पडली, मात्र ती बैठक निष्फळ ठरली होती. त्यामुळे दुसरी बैठक आज या ठिकाणी झाली आणि आजच्याच बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाला पाहिजे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी आग्रही भूमिका मांडली. कारखानदारांनी वेळ मागण्याची विनंती केली होती, मात्र ती धुडकावून लावून आम्ही आजच्याच निर्णय घेतला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यानंतर कारखानदारांनी, म्हणजे राजाराम बापू सहकारी साखर कारखाना, क्रांती सहकारी साखर कारखाना, मोहनराव कदम, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, सद्गुरु विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना, या सर्व कारखानदारांनी एकरकमी एफआरपी, दत्त इंडिया सहकारी साखर कारखाना, सोनिरा सहकारी साखर कारखाना, या सर्व साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचं कबूल केलेलं आहे. आणि त्या एकरकमी एफआरपी देण्याचं कबूल केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या सर्व कारखान्यांचा आम्ही आभार आणि अभिनंदन करतो. मात्र तासगाव खासदार संजय काका पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडीचा कोणीही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नव्हता, डोंगराईचा कोणीही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नव्हता. डोंगराईचे तर संग्राम देशमुख हे पदवीधर निवडणुकीमध्ये उमेदवार असताना सुद्धा त्यांचा कोणी प्रतिनिधी उपस्थित नाही, त्यामुळे या निवडणुकीमध्ये का शेतकऱ्यांची पोरं त्यांना म्हणजे मतं देणार नाहीत, कारण का जे शेतकऱ्यांच्या ऊसाचं बिल देणार नाहीत त्यांना शेतकऱ्याचा पोरगा मतदान करणार नाही. त्यामुळे या न आलेल्या कारखान्याच्या प्रतिनिधींचं दालमिया यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र असा आम्ही निषेध करतोय आणि त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन या पुढच्या काळामध्ये